नमस्कार मंडळी कसे आज सगळे चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत जगातील सगळ्यात सोप्पा असा केक हो जगातला सगळ्यात सोपा केक म्हणण्याचं कारण असं की हा केक अगदी कुणीही बनवू शकतं इतका सोपा आणि साधा असा केक आहे हा, हा केक बनवताना आपण याच्यामध्ये अंड घालणार नाही आहे किंवा अव्हन वगैरे किंवा ओव्हनमध्ये याला बेक करायची गरज नाही आहे अगदी आपल्या घरच्या कढईमध्ये तुम्ही याला बेक करू शकता खूप सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी ना इथे हार्ट शेप शेपचा हा टीन घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून किंवा बटर लावून ग्रीस करून घेऊया ह्या टीनऐवजी तुम्ही कुठलंही गोल शेपचं किंवा राऊंड शेपचं जे भांडं असतं घरचा कुकरचा डबा असतो सहा ते सात इंची ज्याचं डायमीटर असेल तेवढं भांडं तुम्ही ह्या केकसाठी वापरू शकता खाली मी बटर पेपरसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यालासुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेऊया आता हा टीन तयार आहे बटर पेपर नसेल तर थोडासा ड्राय किंवा सुका मैदा असतो तो सुद्धा घातला तरीही चालेल यानंतर आपण बॅटर तयार करूया त्यासाठी मी एका बॉलमध्ये पाव कप तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे आज आपण पाण्यापासून हा केक बनवणार आहोत म्हणून मी पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही अध अर्धा कप इथे दूध घातलं तरीही काही हरकत नाही व्यवस्थितपणे याला चार ते पाच मिनटांपर्यंत मिक्स करून घेऊया म्हणजे तेल आणि पाणी व्यवस्थित छानपणे एकत्रित मिक्स होईल बघू शकता मिक्स छानपैकी झालेला आहे त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये एक कप मैदा आणि दोन टेबलस्पून मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे त्यानंतर एक टी स्पून मी इथे बेकिंग पावडर अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आणि साखरसुद्धा अर्धा कप मी इथे घातलेली आहे पिठी साखर करून घालायची आहे तर खूप साधं आणि सोप्पं असं मेजरमेंट आहे त्यानंतर चाळून घेतल्यानंतर हे जे सगळं मिश्रण आहे ते तुम्हाला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त याला फिटायचं नाही त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं एक ते दोन चमचा पाणी घालून याचं आपण स्मूथ आणि सिल्की असं बॅटर तयार करून घेऊया कारण केकसाठी खूप घट्ट किंवा खूप का पातळ असं सुद्धा बॅटर लागत नाही त्यामुळे तुम्हाला छान असं रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हो बॅटर तयार करताना याच्यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठी राहतं का म्हणे ह्याची काळजी घ्यायची बघू शकता दोन मिनटापर्यंत असं फेटून घेते यानंतर तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये एक चमचा विनेगर किंवा एक चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता मी आज याच्यामध्ये अजिबात लिंबाचा रस किंवा विनेगर कुठलीही गोष्ट वापरणार नाही आहे फक्त मी इथे थोडासा इसेन्स घातलेला आहे स्ट्रॉबेरी इसेन्स तुम्हाला जो कुठला फ्लेवरचा केक बनवायचा असेल तो इसेन्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता चला बॅटर आपलं तयार आहे आज आपण या बॅटरमध्ये अजिबात दही दूध किंवा अंड किंवा ओवनमध्ये याला बेक करणार नाही होत जे ग्रीस केलेलं टिन होतं त्याच्यामध्ये आपण हे सगळं बॅटर घालून घेतलेलं आहे हवं असल्यास अस तुम्ही याच्यावरती तुटी फ्रुटी किंवा चोक्को चिप्ससुद्धा घालू शकता मुलांना आवडते तर नक्की तसंसुद्धा केक तुम्ही ट्राय करू शकता किंवा काजू बदामाचे काप जरी घातले तरीही चालेल तीन चार वेळेस टॅप केल्यानंतर आपण याला बेक करायला ठेवून देऊया बेक करण्यासाठी इथे पाच मिनटापूर्वीच मी कढई गरम करून घेतलेली आहे प्रिहीट झालेली आहे त्यामध्ये आपण एका चाळणीवरती फक्त हे टिन ठेवून देणार आहोत बाकी मी मीठ किंवा रेती किंवा वाळू वगैरे कढईमध्ये घातलेली नाही आहे फक्त चाळणीवरती हा ठेवून द्यायचा आहे आणि तीस ते पस्तीस मिनटांपर्यंत याला लो फ्लेमवरतीच बेक करून घ्यायचं आहे तर पूर्ण पस्तीस मिनटं झाल्यानंतर बघू शकता आपला केक मस्तपैकी इथे छान फुलून असा तयार आहे बेक झालेला आहे तर सेंटरमध्ये मी अशी टूथपिक घालून चेक करते सुरी किंवा टूथपिक एकदम क्लीन आली त्याला कुठलंही बॅटर चिकटलेलं नसेल तर समजून जायचं आपला केक छानपैकी आजपर्यंत बेक झालेला आहे तर केकटीन मी खाली घेतलेला आहे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे त्यानंतर आपला हा मस्तपैकी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा बिना अंड्याचा बिना ओव्हनचा केक जगातला सगळ्यात सोप्पा असा केक तयार आहे तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आता व्हॅलेंटाईन सुद्धा येत आहे तर तुम्ही हार्ट शेपचा असा केक तयार करून ह्याला व्हिपिंग क्रीमने डेकोरेशन करून तोसुद्धा केक ह्या डे डेसाठी नक्की तयार करू शकता चला तर तुम्हाला केक आतून किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे ते सुद्धा दाखवते ह्याला मी डिमोल्ड करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेला आहे आणि फक्त घरच्याच काहीशा साहित्यात आपण हा केक बनवलेला आहे तर बनवायला खूप सोपी रेसिपी आहे तर खाली जो बटर पेपर आपण लावलेला होता तोसुद्धा मी काढून घेतलेला आहे चला तुम्हाला हा जो केक आहे तो कट करून दाखवते की आतून किती सॉफ्ट आणि स्पॉजी झालेला आहे तर बघू शकता मंडळी एकदम सॉफ्ट आहे कापतानाच कळत आहे आणि आतली जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती जास्त जाळीदार मऊ लुसलुशी थाके किती तयार आहे तर नक्की ही केकची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद